छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला भीषण अपघात. आज दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भीषण अपघात होऊन त्यात एका 23 वर्षीय तरुणीला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक तरुणी आपल्या घराकडे जात असताना तिथे कॉन्क्रीट मिक्सर वाहन क्रमांक MH12SF9852 हे वाहन सदर तरुणीच्या पायावरून गेले व त्यामुळे सदर तरुणीच्या पायाला अतिशय गंभीर अशी दुखापत झाल्याने तिला तात्काळ पुसद येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नांदेड येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे. सदर तरुणीचे नाव ऐश्वर्या मधुसूदन बर्डे व अंदाजे 23 वर्ष राहणार हनुमानवाड पुसद असे आहे. सदर घटनेनंतर तेथील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता व सदर घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न तेथील नागरिक करत होते. वास्तविक पाहता हा पहिला अपघात नसून सदर ठिकाणी व त्या मार्गावर अनेक अपघात झाले. मग यात दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी वैष्णवी गोरे, 2 डिसेंबर 2022 रोजी इटावावाड येथील तरुणाचा अपघात व 14 जानेवारी 2023 रोजी छत्रपती चौकातच अन्सार नावाच्या व्यक्तीचा अपघात झाला होता व असे बरेच अपघात सदर ठिकाणी झाले आहे. या सर्व अपघातानंतर यातील वाहन हे ईगल कंपनीचे असल्याचे बहुतांशी वेळा दिसून आले. परंतु सदर अपघातानंतर सुद्धा सदर ईगल कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाहतूक व अतिक्रमण. सदर रस्त्यावर वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. शहरातून अनेक मोठे ट्रक हे वेगाने रस्त्यावरून जात असतात व या वाहतूक व्यवस्थेसाठी एकही पोलीस कर्मचारी हजर नसतो हे विशेष. सदर रस्त्यावर अतिक्रमण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु याकडे मात्र पोलीस प्रशासन आणि नगर परिषद हे डोळे बंद करून बसले आहे. यानंतर सुद्धा असे अनेक अपघात घडतील व प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेऊन बसणार हे मात्र निश्चित. मागील अपघात घडल्यानंतर पुसद येथील लोकप्रतिनिधींनी रिंगरोड आणू यासाठी नाटक केले व माननीय तत्कालीन उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्यासोबत दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी मीटिंग सुद्धा झाली. परंतु त्या सदर मीटिंग नंतर रिंगरोड हा कुठे गायब झाला हे समजलेच नाही व लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा केला किंवा नाही का फक्त जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी एक नाटक केले होते हे सुद्धा अद्याप स्पष्ट नाही. अपघात घडतात यात एका निष्पाप नागरिकांचा जीव जातो किंवा त्याचे संपूर्ण आयुष्य बर्बाद होते. परंतु याचा कोणताही फरक नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी किंवा पोलीस प्रशासन यांच्यावर पडत नाही. यात एका नागरिकाने एक वाक्य म्हणले ते विशेष. ते वाक्य म्हणजे 50% द्या आणि लोकांचा जीव घ्या असो. यानंतर पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांनी मिळून चौकातील अतिक्रमण काढावे, वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, जेणेकरून समोर असे अपघात घडणार नाही.